तुम्ही अगर एक्सिडेंट झाल्यानंतर त्या पेशंटला दवाखान्यात घेऊन गेलात आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली तर तुमची 10 वर्षाची सजा 7 वर्षाची. आता दोन गोष्टी आहेत की एक्सिडेंट म्हटलं की अचानक या सगळ्या घटना घडतात. मग आपल्या राज्यातला समृद्धी मार्ग आपण पाहिला, राज्याचं सरकार समृद्धी मार्गाचा गौरव करतो. स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी येऊन त्या रस्त्याचं उद्घाटन त्यांनी केलं आणि सांगितलं की यामुळे महाराष्ट्राची समृद्धी होणार, देशाच्या विकासामध्ये समृद्धी मार्गाचं मोठं योगदान राहील अशा पद्धतीचं आपले देशाचे प्रधानमंत्री येऊन त्या रस्त्याच्या उद्घाटनामध्ये त्यांनी सांगून गेले. मग त्या रस्त्यावर रोज एक्सिडेंट होतात, हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्याची कारणं मी तर सरकारला सांगितलं होतं की आजकाल या बिल्डिंगला आपण एक पाहिलं, या बिल्डिंगला किती लोखंड लागलं असेल, किती विटा लागल्या असेल, किती सिमेंट लागलं असेल. आजकाल असे ड्रोन निघाले आहेत की ते ड्रोन याच्यावर फिरलं की तुम्हाला थोड्या वेळात त्याची सगळी माहिती देते. या रोडमध्ये डिफॉल्ट समृद्धी मार्गामध्ये त्याच्यामध्ये जे केमिकल्स वापरले पाहिजे होते ते महागडे असतात, ते इस्टिमेटमध्ये प्रोव्हिजन केले गेलेले होते पण ते महागडे असल्यामुळे त्याच्यात वापरले गेले नाही. त्या रस्त्यामधली जी लवचिकता आणि त्याला गरम होण्याची जे गरम होण्यापासून वाचवण्यासाठी ते लिक्विड टाकले जात होते ते टाकले गेले नाही आणि त्याच्यामुळे टायर त्या ठिकाणी गरम होतात आणि लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात आहेत असं चित्र आपण पाहतोय. सरकारला आम्ही सांगितलं की ते ड्रोन घेऊन या, ते कोट्यावधीचे रुपयाचे ड्रोन येतात ते घेऊन या, किराणी मिळतात आणि एकदा ह्या रस्त्याचं काय प्रॉब्लेम आहे ते तपासून घ्या. पण सरकार ते तपासायला तयार नाही, कारण की समृद्धी झालेली आहे तर सरकारमध्ये बसलेल्या लोकांची समृद्धी झालेली आहे पण महाराष्ट्राच्या लोकांचा जीव त्याच्यामध्ये जातो आहे, त्याचं काही घेणं देणं सरकारला नाही. अशा पद्धतीचं भाजपप्रणित सरकार महाराष्ट्रातलं आपल्याला पाहायला मिळते आहे. मी रेल्वेनं आज आलो, जळगाववरून काल मी निघालो तर सकाळीच मला स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तरुण मुलं मुली मिळाले. त्यांच्या अनेक परीक्षांचे प्रश्न आहेत, जे मुलं मुली पास झाले त्यांना नोकऱ्या सरकार देत नाही, पेपर फुटीचे मोठ्या प्रमाणात प्रकरण वाढतात आहेत. आम्ही सरकारला सांगितलं की पेपर फुटी ज्या मोठ्या प्रमाणात या परीक्षेमध्ये होतात असा कायदा केला की राजस्थानने तो कायदा केला होता की पेपर फुटीमध्ये जो कोणी असेल त्याला जन्मठेपेची संख्या दिली पाहिजे अशा पद्धतीचा कायदा राजस्थान सरकारने मागच्या सरकारने केलेला होता. तर तसं करा ना, रोज इथं मुलं मुली मेहनत करतात आणि पेपर फुटला म्हणून ते पेपर रद्द होतात. मुला मुलींचे सगळे मेहनत वाया जाते, त्याच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी केलेला पैसा तोही त्याच्यामध्ये वाया जातो. पण हे सरकार राज्यामध्ये कुठल्याही मुला मुलींना नोकऱ्या देणार नाही, त्यांची चेष्टा करत राहणार आणि त्यांच्या ज्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत या ऑनलाईन अर्ज स्वीकारतात त्यांना कोट्यावधीचा नफा कसा कमवता येईल, त्याला कसा मिळवून देता येईल याच्यावरचं हे सरकार काम करताना आपण पाहतो. आता मी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या वाड्यात गेलो, तिथं पीएचडीचे विद्यार्थी मिळाले, ते रडत होते. तिथं त्या पीएचडीच्या परीक्षेसाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली, मी सेक्रेटरीसोबतही बोललो. अखेरी पीएचडी करायला आणि त्याचं जे काही गरीब मुलं मुली असतील तर त्याच्यासाठी स्कॉलरशिपची व्यवस्था सरकारने करून देणं ही सरकारचा जबाबदारी. पण ते म्हणतात आम्ही 200 मुला मुलींसाठी करू. आता राज्यातले उपमुख्यमंत्री पदावर असले लोक तुम्ही पीएचडी करून का दिवे लावणार आहे का असं म्हणतात. अखेरी काय चाललं आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशपातळीवर सुद्धा हे सगळं आज परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होतात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या असताना आम्ही विधानसभेत सरकारला आम्ही जे प्रश्न केले, पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे भाषण दिलं तेच भाषण आता हिवाळी अधिवेशनातील ते पावसाळी अधिवेशनाचेही जे आश्वासन दिलं त्याचे आश्वासन पूर्तता सरकारने केली नाही आणि आता सुद्धा तेच भाषण दिलं. म्हणजे शेतकरी रोज आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या म्हणजे पहिल्यांदा असं झालं महाराष्ट्रामध्ये की कांदा उत्पादक असेल की अनेक शेतकरी असतील की वर्षभर आंदोलन करताना आपण पाहिजे. वर्षभर शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं
हे कोणाच्या बाजूने सरकार हे कळायला नाही. महागाई बद्दल सुद्धा आपण पाहतोय की राजस्थानमध्ये 450 रुपयाचा गॅस सिलेंडर केला असं मी काल पेपरला जाहिरात वाचवलं. मग आता नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहे, ते राजस्थानचे मुख्यमंत्री नाही आहे. तुम्ही त्या राज्यामध्ये 450 रुपयाचा गॅस सिलेंडर घोषित करत असाल तर महाराष्ट्रात का नाही, देशातल्या दुसऱ्या राज्यात का नाही? कोणासाठी केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार चालतंय की मूळभर उद्योगपत्यांसाठी चालतंय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. धारावीच्या प्रकरणाचंही आम्ही सरकारला विधानसभेत विचारणा केली पण सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. अदानींना इन्कम टॅक्स माफ धारावीच्या प्रकरणामध्ये, जीएसटी माफ आणि मुंबईभर त्यांना टीडीआर माफ. मुंबईतला टीडीआर त्यांच्याकडे राहील, तिथला टीडीआर तर माफच पण मुंबईतलाही टीडीआर अदानीकडे राहील. म्हणजे कोट्या हजारो कोटी रुपये अदानीला प्रॉफिट कमवून देण्यासाठी हे सरकार आहे का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आहेत आणि म्हणून ही लोकशाही आणि लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. लोकशाही वाचणं आणि देशाची संविधानिक व्यवस्था वाचणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आमचे नेते राहुल गांधीजी 14 जानेवारी पासून मणिपूर ते मुंबई त्यांची न्याय यात्रा आता सुरू होती आहे. मागची भारत जोडो यात्रा होती, आता ती आता मणिपूर ते मुंबई ही न्याय यात्रा सुरू होते आणि या न्याय यात्रेच्या माध्यमातून या पद्धतीचे अनेक प्रश्न जे सरकार आपल्या दबावानं लोकांपर्यंत पोहोचू देत नाही ते माननीय राहुल गांधीजी त्या यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये या देशाचं काय वाईट केलं, देशासाठी हे सुद्धा चांगलं काम केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं नाही, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला पदोपद, कारण की आपण आता परवा पाहिलं की निवडणूक आयोगाची नियुक्ती सुद्धा करायचे अधिकार केंद्र सरकारने आपल्याकडे घेऊन गेले, माननीय सुप्रीम कोर्टाला त्याच्यातून बाजूला करून घेतलं. एक कॅबिनेट आणि प्रधानमंत्री असंच ती नियुक्ती त्या ठिकाणी करणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुका सुद्धा ज्याला ती पारदर्शकता असली पाहिजे ती पारदर्शकता राहील की नाही राहील हा प्रश्न या देशाच्या जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की हे वर्ष लोकशाहीच्या पर्वाचं आहे, निवडणुकीचं वर्ष आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं योगदान सुद्धा या लोकशाहीच्या पर्वाला सुरक्षित ठेवण्यासाठी लाभावं असं सुद्धा मी आपल्या सगळ्यांना, कारण की आपण 14 स्तंभ आहे, आपला पण मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे आपल्यालाही विनंती करतोय आपण आम्हाला प्रश्न विचारू शकतो. आमचा महाआघाडीचा फॉर्म्युला तयार आहे आणि तो लवकरच आपल्याला जागा वाटपाच्या बद्दलचा निर्णय आपल्याला करणार आहे. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आणि खऱ्या वाद तर जे तुम्ही महायुतीचं नाव सांगितलं तिथंच वाद जास्त आहे, त्यामुळे घोषणा देतात की आमच्या 45 आहेत की 48 की 50 म्हणतात मला माहित नाही कधी कधी ते काही बोलू शकतात ते, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत पण ते 50 बोलू शकतात. पण मी आपल्याला एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जास्त खासदार आपण पाहिलं, परवा एक सर्वे आला त्याच्यातही आम्हाला जास्त दाखवलेलं आहे. पण आता तुम्हाला सांगतो की तो आकडा वाढत चाललेला आहे, आम्ही जवळपास 40 ते 41 जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जिंकली. कशा जिंकणार म्हणजे लोकांच्या आशीर्वादाने जिंकणार. उद्याची मीटिंग जी आहे न्याय यात्रा राहुलजींची सुरू होते त्याच्यावर आहे आणि जागा वाटपाच्या बद्दलचं जे विशेष करून
जिथं जिथं आघाडी आहे त्या त्या ठिकाणी त्या त्यासाठी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने समिती केलेली आहे. आदरणीय आपल्या महाराष्ट्राचेच केंद्रातले आमचे नेते मुकुल वासनिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये अशोक गहलोत साहेब आहे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री बघेल साहेब आहेत, आपले इथले प्रभारी होते मोहन प्रकाशजी आहेत. आणि त्या कमिटीच्या समोर आम्ही राज्यातले सगळे प्रमुख लोक जाऊन आम्ही चार दिवसाच्या पहिलेच त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय परिस्थितीबद्दल अवगत करून घेतलं आणि उद्याच्या मिटिंगमध्ये सुद्धा त्या पद्धतीची हलकी चर्चा होईल. आणि मला असं वाटतं की व्यवस्थित मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रामधलं आघाडीचं जे सूत्र आहे ते एकदम शांततेनं पूर्णत्वाचं आहे. इकडे रवी इकडून ते काही बोलू शकतात, त्यांना काय त्यांना आपल्याला लक्षात असेल की भगवान श्रीरामांच्या मंदिराची आपल्याला अयोध्येला मूर्तीची स्थापनेचा दिवस त्यांनी काढलेला आहे. त्याला भाजपाने सगळ्यांना निमंत्रण द्यायला निघाले. एक मिनिट, शंकराचार्य आपले जे आहेत आमच्या हिंदू धर्मामधले हिंदू धर्मातले ते आमचे प्रमुख असतात आणि सगळ्या शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे की अजून मंदिराचं काम पूर्ण झालंच नाही. अधुऱ्या मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करणं हे पाप होईल अशा पद्धतीचं ते शंकराचार्यांची सांगतात. आणि भाजपचा जसं भगवान श्रीरामाने त्यांना कॉन्ट्रॅक्टर दिल्यासारखं ते लोकांना निमंत्रण द्यायला निघालेलं आहे. त्यांनी हे पण म्हटलेलं आहे शंकराचार्यजींनी की तुम्हाला निवडणुका लागलेल्या आहेत पण तुम्ही हे पाप करायला निघालात तर ते पाप तुम्हाला भोगावं लागेल तेही शंकराचार्यजी सांगतात. त्यामुळे आणि आपण पाहिलं की भाजपचं जे ट्विट होते त्याच्यामध्ये भगवान श्रीरामाला छोटंसं दाखवलं जाते आणि देशाच्या प्रधानमंत्री साहेबांना मोठं दाखवलं जातंय. त्याच्याही पलीकडे ते जातात की 2022 पर्यंत देशातल्या सगळ्या लोकांना नरेंद्र मोदीजीने घरं बांधून दिले, आता भगवान श्रीरामालाही घर बांधून दिलं असंही ते म्हणतात. आता कळायलाच कारण नाही आहे की आमचं सद्धास्थान भगवान श्रीरामजी मोठे आहेत की यांचे नरेंद्र मोदी मोठे आहेत हे कळायलाच कारण नाही कोणाला. देशाच्या लोकांना मी पण हिंदू आहे मला पण कळायला कारण नाही की नेमकं काय चाललं या देशामध्ये. माणूस मोठा का देव मोठा मी सांगत नाही. मी माझ्या धर्माचे जे वरिष्ठ जे हे असतात शंकराचार्य मी हिंदू धर्मातला आहे. मी ऐका ना, मी पक्ष म्हणून नाही सांगत, मी धर्मावरही बोलू शकतो ना. तर माझा अधिकार आहे, मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. यामुळे कोणाला एखाद्या पक्षालाच अधिकार दिलेला असं नाहीये. मला संविधानाने मलाही अधिकार दिलेला आहे आणि जेव्हा माझ्या हिंदू धर्माला भ्रष्ट करण्याचं पाप कोणी करत असेल आणि माझे जे आमच्या धर्माचे जे ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे शंकराचार्य ते म्हणत असतील तर ते त्या गोष्टीची भूमिका लोकांसमोर मांडणं धर्माच्या लोकांसमोर मांडणं हे माझं दायित्व आहे ते मी मांडणार. पण त्या दिवशी कशाला करू आम्ही, तो दिवसच ऍक्च्युली तो भगवान श्रीरामाचा दिवसच नाहीये. रामनवमी पण नाहीये, काहीच नाहीये ना. कुठलं त्यांना निवडणुका लढायच्या आहेत म्हणून ते त्या पद्धतीचं करतात त्या ते शंकराचार्यजी म्हणतात आहे. तर भगवान श्रीरामाला ब्रिटिशचं धरून टाकलं या लोकांनी. हनुमानजीला धरायचा प्रयत्न केला कर्नाटकमध्ये पण हनुमानजी आमच्या सोबत आले. मला पक्षाने आदेश दिला तर ते मी लढेल. मला काय, मी शिपाई आहे पक्षाचा, त्याच्यामुळे मी आज मी लढणार की नाही लढणार हे माझा निर्णय नाही, माझ्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय राहणार. पुण्याचा उमेदवार तुम्हाला लवकरच आम्ही उमेदवार पण जाहीर करू. आमचं झालं तुम्ही बरं, तुम्ही चुकी सर तुम्ही हा फॉर्म्युला तयार आहे. पर
परवा पवार साहेबांचा मला फोन आलेला होता. प्रकाश आंबेडकरजी पवार साहेबांना भेटले त्याच्यानंतर पवार साहेबांचा 1 तारखेला मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकरजी माझ्याकडे आले होते, अशा अशा पद्धतीची चर्चा झाली, आपण बसू. तर मी म्हणालो की खरगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण दिल्लीतच बसू, उद्धव ठाकरे साहेब राहतील, पवार साहेब राहतील आणि आंबेडकर साहेब राहतील, आम्ही दिल्लीत बसू. त्यांनी ते मान्य केलं आणि आता पवारसाहेब सांगितलं की माझं 3 आणि 4 त्यांच्या पक्षाचं अधिवेशन आहे शिर्डीमध्ये, तर मी 2 दिवस तिथं आहो. त्याच्यानंतर आणि मी उद्या दिल्लीत आहे. पवारसाहेबांचा मेसेज आदरणीय खरगे साहेबांनाही देणार, आदरणीय नवजींना पण देणार आणि त्यापद्धतीची त्या ठिकाणी मीटिंग करून आम्ही सकारात्मक. आम्ही कुठेही जे कोणी बीजेपीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्ही सकारात्मक. आम्ही काय सांगितलं आता, आता पवार साहेबांना जे भेटलेत, उद्धव ठाकरे साहेबांशी भेटलेत, त्यांचं अलायन्स आहे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर. आता आम्ही पण सांगितलं सगळं विरोध पण करताय. मला एक कळतं की आखरी आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहोत, त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहे. आखरी ज्यावेळेस बसू त्यावेळी चर्चा करू, मीडियाच्या समोर ह्या चर्चा होऊ शकत नाही असं मला वाटतं. आंबेडकर साहेब मोठे आहेत, त्यांच्याबद्दल मला वक्तव्य करण्याचं काही अधिकार नाही. आम्हाला जागा कोण जास्त लढतो की कमी लढतो हा आमचा फॉर्म्युला नाही. आमचा फॉर्म्युला मतांच्या आधारावर आहे आणि आम्ही तिन्ही पक्षांनी तो निर्णय केलेला आहे, तो फॉर्म्युला तयार आहे. त्यामुळे आम्हाला जागेची रस्साखेच नाही, जी रस्साखेच आहे ती महायुतीमध्ये आहे, आमच्यामध्ये ते आम्ही तुम्हाला योग्य तुम्हाला लवकरच आम्ही सांगू ना. आम्ही आमचं तिघांची भूमिका स्पष्ट आहे की बीजेपीला महाराष्ट्रातून, कारण की हा शाहूफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ज्या महापुरुषाचा सातत्यानं बीजेपी अपमान करते आहे, करत राहिली. त्यांचे तत्कालीन राज्यपालांनी सुद्धा आज सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय, या सावित्रीबाई फुल्यांचाही अपमान तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारीने केलेला हा महाराष्ट्र विसरलेला नाहीये. त्याच्यामुळे योग्य वेळेवर या सगळ्या एवढ्या मी काढलं नाही त्या सगळ्या गोष्टी, त्या आम्ही योग्य वेळेवर सगळ्या काढलो आणि म्हणून या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याला राखून ठेवणं हे आमचं दायित्व आहे. आम्ही योग्य वेळेत दिसेल ना तुम्हाला सगळे मेरिट वर. उद्धव साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकही शब्द बोलले नाही की आम्ही 23 लढणार आहोत की 25 लढणार आहोत की 10 लढणार आहोत. बोलले असतील तर सांगा. बोलले मी कोण काय बोललं त्याच्यावर काय तुम्ही जाता. आखरी आम्ही पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब असतील, आम्ही सगळे लोक बसूनच हा निर्णय करू. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही हातगाई नाहीये आणि त्या पद्धतीचं कुठलंही चित्र आज नाही. त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी मीटिंग घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली, उद्धव साहेबांनी त्याच्यानंतर सांगितलं, पहिले नाही सांगितलं, देवीच्या नंतर उद्धव साहेबांनी मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय असते लवकरच सांगतो म्हटलं ना, मी काय म्हटलं की तुम्हाला 2 महिन्यानंतर सांगणार, लवकरच सांगा. मी अजून येतोय पुण्याला, मी अजून लवकरच येतोय.
आणि आमचं पूर्ण आम्ही सगळे एक मोठी मीटिंग पण इथं पुण्यात होणार आहे, संघटनेची मीटिंग होईल आणि त्यावेळेस आम्ही तिथं सगळ्या सांगितलं की लोक आशीर्वाद देणार आहे, लोकांचं मेरिट मागच्या लोकांच्या आशीर्वादावर आपण डिपेंड आहात, पक्ष म्हणून लोकांसाठी काय करतोय? एक काँग्रेसने मी इतिहासात जाणार नाही पण काँग्रेसने या देशाला आम्ही जो शब्द देऊ तो शब्दावर जनता विश्वास करेल. आणि तुम्हाला सांगतो काँग्रेसने ज्या ज्या राज्यात शब्द दिला तो शब्द काँग्रेसने पाळला. आता आम्ही काल तेलंगणा जिंकलो, तिथं दिलेला शब्द एका पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याला सुरुवात केली. कर्नाटकमध्ये त्याच पद्धतीने केलं पण यांचं तर काहीच नाही, इकडे घोषणा करतात आणि जुमला म्हणून सांगतात. तुम्हाला मी तेच सांगितलं ना, यावेळेस पुण्याची जागा काँग्रेस पक्ष जिंकेल. मी तुम्हाला आतापासून तुम्हाला एक बघा, या सभागृहामध्ये मी कसब्याच्या बद्दलच तुम्हाला शब्द दिला होता की कसबा आम्ही जिंकतो. तुमच्यातले अनेक लोक हसले, माझ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर माझं लक्ष राहत हसले. जिंकली की नाही जागा? रवींद्र धंगेकर जिंकला की नाही? एकदम साधा आहे, माझा फॉर्म्युला ठरलेला आहे, पुण्याची जागा यावेळेस काँग्रेस जिंकेल. तुम्हाला आमचा फॉर्म्युला ठरलाय तो आम्ही योग्य वेळी सांगतो. अरे सुप्रियाताईंनी परवा सांगितलं ना, काय सांगितलं आमचं ठरलेलं आहे म्हणून सांगितलं ना. तर मी काय बोलतो, काय दुसरं सांगत थोडी आम्ही ठरलेलं आमचं. मला कसब्याच्या जागेत हेच तुम्ही सांगितलं होतं, मग आता ही जागा तर येऊनच येत नाही असं सांगत होतो. अरे सांगितलं ते चला नेक्स्ट. एक बघा, सर्व्हे मध्ये जे नाव येते कोणाला दिल्ली मुंबई द्यायची गरज नाही, त्याला त्याच्या घरी आम्ही तिकीट द्यायची व्यवस्था. रमेश दंगेकरला मागच्या कसब्याच्या निवडणुकीमध्ये तो दिल्ली मुंबईत कुठेच गेला नाही, त्याच्या घरी तिकीट दिली निवडणूक. बरोबर आहे, येऊन दिली की नाही घरी? यावेळेस घरपोच जाईल, ज्याचं नाव मेरिट मध्ये येईल त्याचं नाव देऊ. हा अजून काही चर्चा राजू शेट्टी बरोबर चर्चा नाही झाली. आमचे बंटी पाटील त्याच्यामध्ये त्यांच्या संपर्कात आहेत. शाहू महाराजांबरोबर संभाजी महाराजांबरोबर पण आहेत. आणि आम्ही सगळेच या काही आधारांचे छोटे छोटे पार्टी आहेत,
त्या सगळ्यांशी आम्ही संपर्कात आहोत आणि स्वतः विश्वजींची सुद्धा बैठक झालेली आहे. आमचे सगळे प्रत्येक भागामध्ये जे काही आहेत घटक त्या सगळ्यांशीच आमचं त्या भागातलं नेतृत्व संपर्कात आहे. मला मी आताच मी ज्या हॉटेलला थांबलो तिथंच मला कमीत कमी 1000 मुलं आज काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला, तरुण मुलांनी प्रवेश केला. दांगेकर साहेब होते माझ्या बरोबर, 1000 मुलांनी प्रवेश केला. ते वंचितसाठी काम करत होते, ते काँग्रेसमध्ये. तरुणांचा ओघ हा आता काँग्रेसकडे आहे. तो 2014 आणि 2019 काळात तरुणांचा ओघ भाजपकडे होता म्हणून ते सत्ते झाले. यावेळेस तरुणांचा ओघ काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेस सत्तेमध्ये येणार केंद्रात. आता बघा ना, जागा नाही पाय ठेवायला. अरे बाबा, रोज पार्टीचं काम थोडी असत. सगळ्यांना मैदानात तर असलं पाहिजे ना, मैदान. त्याला आम्ही लोकशाही मानणारी लोक, आम्ही लोकशाही मानणारी लोक, आम्ही कोणासारखं हुकुमशाहीवाले लोक नाही आहोत. सगळ्यांचे अधिकार आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आमच्याकडे हुकुमशाही नाही आहे, त्यामुळे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.